हॅलो एवरीवन, मी स्वाती शहा फ्रॉम श्रद्धा इन्स्टिट्यूट आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ब्रेन एक्सरसाइज. तर तुम्ही विचार करत असेल काय आहे हे ब्रेन एक्सरसाइज. तुम्ही आत्तापर्यंत ऐकलं असेल आपण आपल्या बॉडी फिट ठेवण्यासाठी योगा, एरोबिक्स, झुंबा भरपूर ॲक्टिव्हिटीज करतो, स्पोर्ट्स खेळतो, सायक्लिंग करतो, जॉगिंग करतो, स्विमिंग करतो. हे सगळे आपण आपल्या बॉडी फिट ठेवण्यासाठी हे एक्सरसाइजेस करतो, राईट? आता हे ब्रेन एक्सरसाइज काय आहे? ब्रेन एक्सरसाइजमुळं तुमचं ब्रेन जे ब्रेन आहे आपलं ते ब्रेन ॲक्टिव्ह होणार आहे. ते कसं? तुम्हाला माहिती असेल आपले ब्रेनचे दोन पार्ट असतात, एक आहे लेफ्ट ब्रेन अँड दुसरा आहे राईट ब्रेन. तर हे दोन्ही ब्रेनचे कार्य जे आहे, दोन्ही ब्रेनचे ॲक्टिव्हिटीज वेगळेवेगळे असतात. जे आपलं लेफ्ट ब्रेन आहे ते लॉजिक ॲनालिसिस करत असते, मीन्स लॉजिकल पार्ट आहे, आणि जे आपलं राईट ब्रेन आहे ते क्रिएटिव्ह माइंड आहे. मीन्स जे लहानपणापासून आपलं जे मेमरीज आहेत ते राईट ब्रेनमध्ये स्टोअर होत असतं आणि लेफ्ट ब्रेनमध्ये डे टू डे ॲक्टिव्हिटी स्टोअर होत असते. तर हे दोन्ही ब्रेनचं कॉम्बिनेशन खूप इम्पॉर्टंट आहे, कम्युनिकेशन होणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर जेव्हा आपण डेली बघा, आपण कुठलंही काम करताना आपलं राईट हँड पुढं करतो. आता तुम्ही कुठलंही तुमच्यासमोर एक वस्तू पडलं आहे तर तुम्ही ते उचलता पटकन तुमचं राईट हँड यूज करता. तर जेव्हा आपण आपलं राईट हँड यूज करतो तेव्हा आपलं लेफ्ट ब्रेन वर्क करते, आणि जेव्हा आपण आपलं लेफ्ट हँड यूज करतो तेव्हा आपलं राईट ब्रेन वर्क करते. तर हे दोन्ही कॉम्बिनेशनमध्ये, म्हणजे दोन्ही ब्रेन आपले प्रॉपरली वर्कआउट व्हायला पाहिजे आणि आपलं अजून शार्पनेस वाढायला पाहिजे आणि कॉन्सन्ट्रेशन अजून वाढायला पाहिजे, त्यासाठी हे आहेत ब्रेन एक्सरसाइज. तर ब्रेन एक्सरसाइज केल्यामुळं काय काय फायदे होणार आहेत? एक तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होणार आहे आणि तुमचं माइंड शांत राहणार आहे. जे अननेसेसरी तुमच्या माइंडमध्ये विचार येतात ते कमी होणार आहेत. बऱ्याच गोष्टीचा फायदा तुम्हाला ब्रेन एक्सरसाइजमुळं होणार आहे. तुम्ही डेली 10 मिनिट्स तुमचे ब्रेन एक्सरसाइजसाठी दिला तर तुम्हाला जे आता स्टुडंट्सला प्रॉब्लेम असतं, काही गोष्टी लक्षात राहत नाही, वाचलेले लक्षात राहत नाही, तर ते तुमचं कमी होणार आहे. तर मी आता तुम्हाला करून दाखवणार आहे खूप सोपे सोपे ब्रेन एक्सरसाइज. खूप सोपे सोपे स्टेप्स आहेत, माझ्यासोबत तुम्ही करत चला. दोन्ही हँड्स ह्याच्यात यूज करून आपण करणार आहे तर तुम्ही माझ्यासोबत करू शकता. तर चला स्टार्ट करूया आपलं ब्रेन एक्सरसाइज. तर फर्स्ट एक्सरसाइज आहे हँड. सगळे फिंगर्स मी क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज मूव करणार आहे. क्लॉकवाईज नेक्स्ट फिंगर, नाउ रिंग फिंगर, मिडल फिंगर, आता क्लॉकवाइज झालं, नाउ अँटी क्लॉकवाइज. Next, next ahead
मी काय करते आहे, फक्त थंब आणि इंडेक्स लिटल फिंगर, एका हँडचं थंब आणि दुसऱ्या हँडचं लिटल फिंगर फक्त मूव करते आहे. नेक्स्ट, आता एका हँडनी सर्कल करायचं आहे आपल्या पोटावर. नेक्स्ट, सेकंड हँडनी अप अँड डाऊन. आता दोन्ही हँड्स आपल्याला अल्टरनेट फिंगर्स. Now, box. Next, आता हे ते तुम्ही स्कूलमध्ये सारखं करता, पनिशमेंट मिळतं तुम्हाला उठक बैठक. हे फक्त तुम्हाला मसाज करायचं आहे. इथं जे आपले जे बटन्स, ब्रेन बटन्स म्हणतात ह्याला, तर इथे तुम्हाला मसाज करायचं आहे. Hands change. Next, आहे ear massage. नेक्स्ट एक्सरसाइज आहे, थंबकडं आपलं बघायचं आहे आणि एअरमध्ये नंबर 8 ड्रॉ करायचं, एकदा क्लॉकवाईज आणि सेकंड टाइम अँटी क्लॉकवाईज. आणि हे करताना तुमचं नजर, तुमचे डोळे फक्त तुमच्या थंबकडेच पाहिजे. हँड चेंज. Next exercise. Next one.
नेक्स्ट वन. पुढचं एक्सरसाइज आहे तर फ्रेंड्स, तुम्ही बघितलं असेल हे सगळे होते ब्रेन एक्सरसाइज आणि करायलाही खूप सिंपल होते. तर हे करताना आपलं ब्रेन ॲट अ टाइम दोन्ही साईडला विचार करतं, म्हणजे ह्या हातचं मुवमेंट आणि ह्या हातचं मुवमेंट दोन्ही वेगळे होते, त्यामुळं आपलं ब्रेन जास्त वर्कआउट होतं. तर ब्रेन एक्सरसाइजमुळं नक्की हेल्प होणार आहे, तर ते तुम्हीही करून घ्या हे व्हिडिओ बघून. तुम्हाला आवडलं असेल तर नक्की तुमच्या फ्रेंड्सलाही शेअर करा. तुम्हाला हेल्प जसं झालं आहे तसं त्यांनाही हेल्प होईल. आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका, कारण असे जे नवीन नवीन अजून इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असतील आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ. थँक्यू.